नमस्कार बालमित्रांनो, आजचा आपला जो अक्षरगट आहे तो आहे ड ई ई ज आणि ह। सुंदरतेने आपण ड काढूयात, डेट आणि यस जोडायचा। डोक्यावरची जी शिरोरेषा आहे ती सरळ असावी, रेषा नेहमी अक्षरामधल्या सरळ असाव्यात। सर्वात वळणावळणाचं अक्षर ड जर तुम्ही काढायला शिकलात तर पुढची चारही अक्षर तुम्हाला सहजतेनं येतील। पहा, ड काढता आला की तुम्हाला काढता येणार आहे, त्यात काही शंका नाही। प्रथमतः ड म्हणून नीट आपण काढायला शिकायचे। व्हिडिओ काळजीपूर्वक नीट पहा आणि त्या पद्धतीनं अक्षर काढण्याचा सराव करा। खूप छान, आपल्याला ई काढता येईल। पुढचं अक्षर घ्यायचं आपल्याला ई। जो डोक्यावर जो अर्धचंद्र दिलेला आहे तो वर्ण खालीच द्यायचा आहे, त्यामुळं अक्षराला सुबकता येईल। व्हिडिओ नीट पहा आणि त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस तुमचं अक्षर खूपच मोठ्यासारखं येईल, यात शंका नाही। याच्यासाठी फक्त व्हिडिओ नीट पहा आणि त्याच पद्धतीनं सराव करा। झ, व्हिडिओ नीट पहा, अक्षरांची वळणं नीट पहा आणि त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करा। खूप छान पद्धतीने झ तुम्हाला काढता येईल। काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, वळणं पहा आणि त्या पद्धतीने झ हे अक्षर काढण्याचा प्रयत्न करा। या पद्धतीने सराव केला तर तुमचं अक्षर खूपच छान मोत्यासारखं होईल, यात काळी मात्र शंका नाही। पुढचं अक्षर आपल्याला पाहायचं आहे ते आहे ह। माझं सर्वात आवडतं अक्षर ह, त्यामध्ये खूप वळणं आहेत आणि काढायलाही छान वाटतं, दिसायलाही ते अक्षर खूप छान आहे, म्हणून ह माझं सर्वात आवडतं अक्षर आहे। या पद्धतीने सराव करा, ह अक्षरही तुम्हाला खूप छान पद्धतीने काढता येईल। व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्याच पद्धतीनं अक्षर काढा, तुमचं अक्षर खूप सुंदर होईल। सराव करत रहा। धन्यवाद। प्ले अँड लर्न।